जय जय रघुवीर समर्थ गणाधीशदो ईश सर्वा गुणांसा मूलारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूल चत्वार वाचा गमो पंथ अनंत याराघवासा जय जय रघुवीर समर्थ नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंस नारायण निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुति रामदासाभिरामा जय जय रघुवीर समर्थ शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः जगदम्बा माता की जय कुलदेवी वनशंकरी शाकंभरी माता की जय जगदम्ब उदयोस्तु 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 श्री राम समर्थ श्री राम सर्व समर्थ भक्तांना नमस्कार। महाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी आहे या न्यायानं या महाराष्ट्रात जे अनेक अवतार झाले या सर्व संतांनी आदिशक्ती भगवती मातेचं स्तवन केलेलं आहे। यामध्ये आपल्या सर्वांचे राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी या श्री समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा आपली महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी या तुळजाभवानीचं जेव्हा त्यांनी दर्शन केलं तुळजापूर क्षेत्रामध्ये जाऊन दर्शन जेव्हा केलं तेव्हा त्यांना फार मोठी अनुभूती मिळाली। आणि सज्जन हो सांगण्यास मोठा आनंद आहे की श्री समर्थ रामदास स्वामींनी या तुळजाभवानीची जवळजवळ 11 स्तोत्रांची रचना केलेली आहे ज्यामध्ये या भगवती तुळजाभवानीची वेगळ्या वेगळ्या रूपांचं स्तवन त्यांनी केलेलं आहे। आपण भगवती तुळजाभवानी श्री समर्थ श्री रामराय या सर्वांच्याच कृपाशीर्वादानं श्री समर्थ रामदास स्वामी रचित तुळजाभवानी स्तोत्रातलं पहिलं जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं आपण सांप्रदायिक चालीमध्ये पठन करूया। आणि पठन झाल्यानंतर या पहिल्या स्तोत्रात समर्थ या तुळजाभवानीविषयी काय भाव व्यक्त करतात त्याचंही चिंतन करूया। चला तर मग आपण पहिल्या स्तोत्राचं पठन करूया। समर्थ रामदास स्वामींचं वाङ्मय भरपूर आहे ज्याच्यामध्ये मनोबोध दासबोध आत्माराम स्फुट काव्य वगैरे सर्व आहे। आरत्यासुद्धा समर्थांनी केलेल्या आहेत त्यामध्ये समर्थ रचित तुळजाभवानी स्तोत्र हे अनेक लोकांना अपरिचित आहे आणि म्हणून या समर्थ रचित स्तोत्रांचा प्रचार प्रसार व्हावा भक्तगणांना ही स्तोत्र समजावीत या स्तोत्रामध्ये असणारा समर्थांचा सामर्थ्य भाव तो लक्षात यावा म्हणून हा श्री समर्थांच्या कृपेनं त्यांच्या प्रेरणेनं केलेला प्रयत्न आहे। ही छोटीशी सेवा त्यांच्या चरणी सादर करतो आहे। तेव्हा चला
श्री समर्थ रामदास स्वामी रचित तुळजा भवानी स्तोत्रातील 11 स्तोत्रातले हे पहिले स्तोत्र आपण पठन करूया। जय जय रघुवीर समर्थ देखिली तुळजा माता निवालो अंतरी सुखे तुटली सर्व ही चिंता थोर आधार वाटला संसार पाहता मागे पाळिले सर्व ही कुळा प्रस्तुत प्रत्ययो आता रक्षिते बहुतान परी पुरविते कामना सर्वे इच्छा पूर्ण मनोगते धन्य देव लोभाळु संभाळ करितो सदा आघात संकटे वारी निवारी दुष्ट दुर्जना संकटी भरवसा मोठा तत्काळ काम होतसे लालची चुकते वेणे कृपाळू जननी खरी लक्ष की कोटी अन्याये बहुत क्षमिले खरे वन्नी हो सर्प हो विंसु बाळकू घेतसे बळे सर्व ही चुकवी माता पोरला बाळ नेणते लोभाळू मायका माया त्यामध्ये मुख्य जननी बाळका वाढवी माता मातेना मुख्य जननी सर्व ही बाळके जीची त्रैलोक्य जननी पहा साक्षिणी सर्व लोभाळू मर्यादा कोण रे करी अनंत रूपिणी माया काया रक्षी परोपरी विचित्र महिमा आहे कळला नवसे कदा सर्वांचे मूळ हे माया मूळ माया म्हणोनिया सृष्टीची आदिशक्ती हे आदिशक्ती म्हणोनिया राम उपासना आहे हे राम वरदायिनी सख्यते चालते सर्वै प्रवृत्ती निवृत्तीकडे प्रवृत्ती निवृत्तीकडे प्रवृत्ती निवृत्तीकडे जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय तुळजा भवानी भगवती माता की जय जगदम्ब उदयोस्तु 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 श्री समर्थ रामदास स्वामींनी रचलेली श्री तुळजा भवानी मातेची 11 स्तोत्र त्यातलं हे पहिलं स्तोत्र ज्याचं आता आपण पठन केलेलं आहे। आपणही हे स्तोत्र असं पठन करत रहा आणि भगवती तुळजा भवानीची कृपा संपादन करून जीवन कृतार्थ करा। आता या स्तोत्रामध्ये श्री समर्थ आपला कोणता भाव व्यक्त करतात देवीचं ते कसं स्तवन करतात त्याचंही चिंतन करूया। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जगदम्बा माता की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ श्री राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय जगदम्बा माता की जय जय श्री राम।
राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामींची जशी अकरा मारुती स्तोत्र प्रसिद्ध आहेत, तशीच ही श्री तुळजा भवानीवर त्यांनी केलेली अकरा स्तोत्र सुद्धा प्रसिद्ध आहेत। बहुतांश लोकांना या स्तोत्रांचा परिचय फारसा नाही आणि म्हणून समर्थांनी प्रेरणा दिली म्हणून हा प्रयत्न आहे, ही छोटीशी सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो आहे। आताच आपण त्यांनी केलेलं हे पहिलं स्तोत्र जे आहे त्याचं पठण केलेलं आहे। समर्थांचा जो सुंदर अंतर्भाव या स्तोत्रांमध्ये आहे तो नेमका काय आहे हे त्यांच्याच कृपेनं आपण चिंतन करूया। समर्थ रामदास स्वामी जेव्हा नाशिक टाकळी येथे त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली इसवी सन 1620 ते 1632 मध्ये, त्यानंतर त्यांनी तीर्थाटन हा विषय हाताळलेला आहे। 1632 ते 1644 त्यानंतर पुढची 12 वर्षे त्यांनी तीर्थाटन कालखंड केलेला आहे। तीर्थाटनामध्ये सर्व क्षेत्रावर त्यांनी भ्रमण केलेलं आहे। प्रत्येक क्षेत्रावर जाऊन त्या त्या देवतांचं दर्शन घेऊन कृपा संपादन करायची हा त्यांचा भाव होता आणि त्या त्या गावामध्ये मारुतीरायांची स्थापना करून सर्वांना हनुमंताची उपासना द्यायची, लोकांचं मनोगत ऐकायचं, लोक कोण्या पंथे जाती हे जे दासबोधात वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांचं कार्य होतं। असो, त्यांचं तीर्थाटन कालखंड आत्ता सांगण्याचा हेतू नाही, तर असंच भ्रमण करता करता तीर्थाटन कालखंडामध्ये आपले राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्रातलं प्रसिद्ध असणारं तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र तुळजापूर या तुळजापूर क्षेत्रामध्ये आले। समर्थांच्या मनामध्ये भाव आदिशक्तीविषयीचा जो आहे तो फार मोठा श्रद्धेचा प्रांत आहे, कारण समर्थांना माहिती आहे की आदिशक्तीच्या कृपेशिवाय आपल्याला कोणतेही कार्य करता येणार नाही आणि म्हणून या आदिशक्तीच्या दर्शनाकरता समर्थ क्षेत्र तुळजापुरामध्ये आले। आणि सज्जन हो, या पहिल्या स्तोत्रातल्या पहिल्या चरणात त्यांनी जेव्हा आदिशक्ती तुळजा भवानीला पाहिलं मात्र आणि देखील असं म्हटलेलं आहे, पाहिल्यानंतर त्यांना जो आनंद मिळाला, त्यांना जो स्वानुभव आला, त्याचं वर्णन त्यांनी या पहिल्या स्तोत्रात केलेलं आहे। श्री समर्थांना जो अनुभव आला तो त्यांच्याच कृपेनं फक्त मी बोलतो आहे, नाहीतर मी हे बोलू शकणार नाही खरं म्हणजे, पण ते माझ्याकडून हे वधवून घेत आहेत। पाहूया त्यांच्या मनात काय आहे। सज्जनो, ज्या क्षणी त्यांनी तुळजापूर क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा धन्य तुळजापूर सुंदर मातानंदे घरोघर असेही त्यांनी म्हटलेलं आहे, त्याच्यावर आपण नंतर चिंतन करणार आहोत। पण या पहिल्या स्तोत्रामध्ये समर्थांनी त्यांच्या मनातला भाव एकदम परा पश्यंती मध्यमाणी वैखरी वाणीतून प्रगट केला आणि ते म्हणाले, देखिले तुळजा माता। बस समर्थ बोलू लागले, समोर असणारी ही तुळजा माता भवानी जगदंबा ही त्यांची कुलस्वामिनी आहे। आणि या तुळजा भवानी मातेला जेव्हा त्यांनी बघितलं श्री समर्थांनी, तेव्हा ते म्हणतात की मी ज्या क्षणी या तुळजा मातेला पाहिलं मात्र, दर्शन जेव्हा घेतलं तेव्हा निवालो अंतरी सुखे, माझं अंतरंग जे आहे मन बुद्धी चित्त सर्व काही इंद्रिय ही सगळी सुखावली असा शब्द आहे। सज्जनो, इंद्रिय केव्हा सुखावतात? तर इंद्रिय तेव्हा सुखावतात ज्यावेळेला भगवंताचं दर्शन होतं, भगवती देवीचं दर्शन होतं। आज समर्थांना त्यांच्या कुलदेवतेचं दर्शन झालं होतं आणि म्हणून ते म्हणतात की आई तुला पाहिलं मात्र, हे तुळजा माते तुला मी पाहिलं मात्र आणि मी अंतरंगामध्ये निवालो सुखावलो समाधान आनंद प्राप्त झाला। आणि आनंदाचं फळ काय असेल, तुटली सर्व ही चिंता, माझ्या मनात ज्या ज्या चिंता होत्या त्या सगळ्या तुटून गेल्या, सर्वही हा शब्द समर्थ वापरतात स्तोत्रामध्ये। सज्जनो, स्तोत्र ही प्रभावी आहेत, स्तोत्रांमध्ये समर्थाने सामर्थ्य ओतलेलं आहे म्हणून आपण त्याच पद्धतीने ही जर स्तोत्र पठण केले तर खरोखर त्यांचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं। आणि समर्थ पुढे म्हणतात की आई तुळजा भवानी, माझ्या सर्व ही चिंता समाप्त झाल्या, तुटून गेल्या आणि तुझा मला थोर आधार वाटला, तुझा मला आधार जो आहे तो थोर वाटलेला आहे,
सगळ्यात मोठा आधार मला कुणाचा आहे तर आई तुझा आहे। बघा सज्जनो, लहान लेकराला सुद्धा प्रथमता आधार कुणाचा असतो, शेवटपर्यंत तर तो आपल्या आईचा असतो। आई हे मातृदैवत आहे, आईला माऊली म्हटलेलं आहे, माई म्हटलेलं आहे। त्या शब्दातच फार मोठं सामर्थ्य आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे। या सगळ्या भगवती देवी, तुळजापूरची भवानी असो, कोल्हापूरची महालक्ष्मी असो, रेणुका माता असो, ह्या सगळ्या भक्तांच्या आई आहेत, लक्षात ठेवा। म्हणून आईचा मोठा आधार भक्ताला असतो। आजही कितीही आपलं वय हो, काही हो, तरी आईचं दर्शन घेतल्याबरोबर आपल्याला तिचा मोठा आधार वाटतो। समर्थ स्वतः म्हणतात की आई तुझा मला मोठा आधार वाटतो आहे। पुढे म्हणतात, संसार पाहता मागे पाळीले सर्वही गुळा। मी जेव्हा अवलोकन केलं माझ्या घराण्याचं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आमच्या सगळ्या कुळांवरती तुझी कृपा आहे, आणि म्हणून तू अनेक भक्तांचं रक्षण केलेलं आहे। आणखीन तू काय केलेलं आई, तर पुरविते कामना सर्वे। भक्तांच्या मनात असणाऱ्या सगळ्या काही कामना इच्छा तू पूर्ण करतेस, असं तुझं सामर्थ्य आहे। धन्य हा देव लोभाळू, ही भगवती देवी खरोखर धन्य आहे, लोभाळू आहे। भक्तांच्या विषयी तिला प्रेम आहे आणि ती सतत सर्वांचा सांभाळ करते, अथ समर्थ म्हणतात। पुढे समर्थ वर्णन करतात, आघात संकटे वारी निवारी दुष्ट रजना। हे देवी तुळजा भवानी माते, जेव्हा जेव्हा भक्तांच्यावर आघात होतात, संकट येतात, त्या सगळ्या संकटांचं, दुष्ट दुर्जनांचं समाप्त करून सज्जनांना तू रक्षण करतेस, अशी तू भगवती आहेस। आणि या संकटामध्ये तू भक्तांचं रक्षण करून तत्काळ त्या भक्तांचं काम पूर्ण करतेस, तुझा फार मोठा भरोसा आम्हाला आहे, असं पुढे पुढे समर्थ आपण संक्षिप्त रूपात अर्थ बघत आहोत। पुढे समर्थ म्हणतात, एक उपाय त्यांनी सांगितलेला आहे, वन्नी हो सर्प हो विंचू बाळकू घेत असे बळे। एखाद्याला कुठलंही संकट हो, वन्नी वन्नी अग्नीमध्ये कदाच काही होत असेल, सर्प म्हणा विंचू म्हणा यांनी जर दंश केला असेल, तर आई माता सर्वही चुकवी माता पोर लाभाळ नेते। लेकरं तुझी लहान आहेत, अज्ञान आहेत, पण तुझ्या दर्शनानंच ह्या सगळ्या वेदना समाप्त होतात, असं समर्थ या ठिकाणी फार सुंदर वर्णन करत आहेत। सर्व ही बाळके जीवी त्रैलोक्य जननी पहा। आई हे तुझा भवानी माते, तू सगळ्यांची जगज्जननी आई आहेस, आणि म्हणून या त्रैलोक्याची जननी जर कोण असतील तर तूच आहेस, असं ते या पहिल्या स्तोत्रात म्हणत आहेत। अनंत रूपिणी माया, हे भवानी माते तुझी अनंत रूप आहेत, आणि माया देवी जिला म्हणतात, ती माया देवी म्हणजे दुसरी दुसरी कोणी नाही तर तूच आहेस आई तुळजा भवानी माते। माया देवीचं स्वरूप हे तुझंच आहे, आणि म्हणून तुझी जेव्हा कृपा होते तेव्हा भक्त भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतो। सर्वांचं मूळ जर कोण असेल तर सर्वांचे मूळ हे माया, मूळ माया म्हणून या, म्हणून तुला मूळ माया असं म्हटलेलं आहे। मूळ माया गुणक्षोभिणी माया असं वर्णन शास्त्रात केलेलं आहे। म्हणून समर्थ म्हणतात, सर्वांचं मूळ मूळ माया जर कोण असेल तर तूच आहेस, कारण तू आदिशक्ती पराशक्ती आहेस। या सृष्टीची आदिशक्ती म्हणून तू आहेस, ही संपूर्ण सृष्टीची निर्माण केलेली आहे। या संपूर्ण सृष्टीची आदिशक्ती जी आहे, निर्माण करती जी आहेस, ती तूच आहेस, आणि म्हणून हे तुळजा भवानी माते तुला सगळेजण आदिशक्ती म्हणतात। आदिशक्ती आद्यशक्ती पराशक्ती असं तुझं नाव आहे, कारण हे संपूर्ण निर्माण करण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्यामध्ये आहे। श्री राम हृदय स्तोत्रामध्ये जगज्जननी सीता माता रामाचं स्वरूप सांगताना म्हणते की, रामं विद्धी परम ब्रह्म सच्चिदानंदमद्वयम सर्वोपाधि विनिर्मुक्तम सत्ता मात्रम अगोचरम। राम हे परब्रह्म स्वरूप आहेत, मग हे सगळं ब्रह्मांड निर्माण करण्याचं काम जर कोणाचं असेल तर हनुमंता, कारण तिने हनुमंताला हा उपदेश केला, अरे माम विद्धी मूल प्रकृती सर्ग स्थित्यंत कारणे, मूळ माया मीच आहे, हे सगळं निर्माण करणारे मी आहेस। तेच समर्थ तुळजा भवानी म्हणतात की या सृष्टीची आदिशक्ती तू आहेस, म्हणून तुला आदिशक्ती म्हणून भक्तगण मानतात। आणि शेवटी म्हणतात, राम उपासना आहे हे राम वरदायिनी। या संप्रदायामध्ये श्रीरामाचीच उपासना आहे। आत्माराम उपासना तेणे पावले निरंजना, निस्संदेहे अनुमाना ठावच नाही, अशी राम उपासना आत्माराम उपासना या संप्रदायामध्ये आहे, कारण हा स्वरूप संप्रदाय आहे। हे राम वरदायिनी,
आणखीन एक समर्थाने विशेषण तुळजाभवानीच्या आईला दिलेलं आहे आणि ते म्हणजे रामवरदायिनी। सज्जनो, हे रामवरदायिनी नेमकं काय आहे त्याची कथा आपण पुढच्या भागात बघणार आहोत। आज इथे आपण थांबणार। समर्थ म्हणतात की हे रामवरदायिनी माते, प्रत्यक्ष श्री रामाला तू वरदान दिलेलं आहेस अशी तुझी ख्याती आहे। सज्जनो, हे काय आहे, या आदिशक्तीने रामाला केव्हा वरदान दिलं, असा कोणता प्रसंग घडला, तो आपण पाहूया पुढच्या भागामध्ये। तेव्हा समर्थ शेवटी म्हणतात, सख्यते चालिले सर्वे प्रवृत्ती निवृत्तीकडे। तेव्हा प्रवृत्ती मार्गाकडून निवृत्ती मार्गाकडे जात असताना भक्ताला तुझ्या कृपेची आवश्यकता आहे, असं म्हणून समर्थांनी या 11 कडव्यांमध्ये या पहिल्या स्तोत्रामध्ये तुळजाभवानीचं फार मोठं सुंदर स्तवन केलेलं आहे। केवळ श्री समर्थांच्याच कृपेनं, आदिशक्ती तुळजाभवानीच्या कृपेनं आणि आमची कुलदेवता बलशंकरी शाकंभरी मातेच्या कृपेनं हे चिंतन मला घडलं आणि ते त्यांनी करून घेतलं। ही छोटीशी स्तोत्र पठन सेवा आणि निरूपण सेवा मी सुरेश व सोन्ना रामदासी सज्जनगडावरून समर्थांनी माझ्याकडून हे वधवून घेतलं। ही सेवा मी त्यांच्या चरणी समर्पित करतो। सर्वांना नमस्कार। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जगदम्बा माता की जय। जगदम्ब उदयोस्तु 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 श्रीमात्रे नमः।